जय हिंद। आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियनचे पर्टोले शैक्षणिक ट्युटोरियल आणि मनोरंजन। जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रश्न क्रमांक एक, सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे, हा सिद्धांत 1838 साली कोणी मांडला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे एम जे स्लाइडेन व श्वान यांनी। प्रश्न क्रमांक दोन, सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच झालेला आहे असे मत कोणी मांडले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे वीर श्वा। प्रश्न क्रमांक तीन, सूक्ष्मदर्शक हे उपकरण विविध भिंगे एकत्र करून कधी व कोणी तयार केला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1673 अँटॉन ल्यू व्हेनहॉक यांनी। प्रश्न क्रमांक चार, पेशीच्या आकारमानाचे मोजमाप टिंबडिंब एककात करतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर। प्रश्न क्रमांक पाच, पेशी निरीक्षणासाठी कुठल्या सूक्ष्मदर्शकाचा वापर करतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शक। प्रश्न क्रमांक सहा, एक मायक्रोमीटर बरोबर किती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे 1000 नॅनोमीटर। प्रश्न क्रमांक सात, सूक्ष्मदर्शकाखाली कांद्याच्या पापुद्र्याचं निरीक्षण करताना कुठल्या विरल द्रावणाचा वापर करतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आयोडीन किंवा UOC। प्रश्न क्रमांक सात, मानवी शरीरात असलेल्या पेशी ह्या वेगवेगळ्या आकाराच्या असतात, हे विधान सत्य की असत्य? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे सत्य, कारण वेगवेगळ्या स्नायूंच्या पेशी किंवा वेगवेगळ्या इंद्रियांच्या पेशी ह्या वेगवेगळ्या आकाराच्या बनलेल्या असतात। प्रश्न क्रमांक नऊ, वनस्पती व प्राणी पेशी यांची रचना सारखीच असते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे असत्य। आणि याच्यामधला सगळ्यात मोठा फरक म्हणजे वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्तिका असते तर प्राणी पेशीमध्ये ती नसते। प्रश्न क्रमांक दहा, पेशींच्या अंगकांचा अभ्यास करण्याकरिता टिंबडिंब सूक्ष्मदर्शकाचा वापर करतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक। ह्याच्यामध्ये पाहिल्यास तुम्हाला एखादी प्रतिमा ही 2 अब्जपट मोठी दिसू शकते। प्रश्न क्रमांक अकरा, पेशी भित्तिका ही फक्त कशामध्ये आढळते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे वनस्पती पेशी। प्रश्न क्रमांक बारा, पेशींच्या केंद्रक व पेशीपटल यामध्ये असलेल्या द्रव्याला काय म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पेशीद्रव्य। प्रश्न क्रमांक तेरा, वनस्पती पेशीमध्ये असलेल्या कुठल्या अंगकामुळे वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग प्राप्त झालेला असतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजे हरित लवक, त्याला इंग्लिशमध्ये क्लोरोफिल म्हणतात। आणि याच क्लोरोफिलचा वापर करून वनस्पती सूर्यकिरणांच्या आधाराने आणि प्रकाश संश्लेषण या क्रियेद्वारे स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकते।